की सतत नाट्यमय काहीतरी घडलं पाहिजे, मालिकेमध्ये ड्रामा चाहिए यार. वा मग प्रत्येक एपिसोडच्या शेवटी काहीतरी धडान धुडून धडान असं काहीतरी भीषण म्युझिक आणि असलं काय काय होतं की नाही? असलं काहीही नाही याच्यात. तुम्ही बघताय पिपिंग मून मराठी. नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही बघताय पिपिंग मून मराठी. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि आपण कानेटकर कुटुंबातील एक एक मंडळींना भेटतोय आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे पिपिंग मून मराठीवर. कसे आहात, काळजी घेताय ना? लग्नाचं वातावरण आहे, कुणाचं लग्न आहे काय, म्हणजे तुम्ही छान नटून थटून आहात. लीना भागवत आणि मंगेश कदम यांची मुलगी, तिचं लग्न आहे, म्हणजे सुवर्णा आणि विठूदादा विठू भाऊजी. एकत्र कुटुंब पद्धतीतलं हे लग्न आहे, त्यामुळे तो थाट वेगळा असणार आहे. अगदी, म्हणजे तुम्हाला ओळखायला येणार नाही की आई वडील कोणाचे आहेत, कारण जरी त्यांची लेक असली तरी काका काकू लेकीचं लग्न लावून देत आहेत त्या, कारण त्यांच्या माईंच्या संस्कारात आमची सुमी वाढली आहे आणि दादांनी तिला आपल्या लेकीप्रमाणेच वाढवलं आहे. सो ते खरे आई वडील ते जरी असले तरी कन्यादान हे करणार आहेत, त्यामुळे ते भाऊ क्षण आम्ही मालिकेत बघणार आहोत. पण ज्या पद्धतीने प्रोमो आणि त्याला प्रतिक्रिया मिळतात, खूप छान पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत, तुम्हाला काय पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आहे? खूप चांगला प्रतिसाद आहे, कारण एकतर आता एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही आहे, म्हणजे खूप कमी लोकांमध्ये आता आहे, खूप घरांमध्ये. आणि ह्या कोविडच्या सिच्युएशननंतर एक पॉझिटिव्ह सिरियल, म्हणजे पॉझिटिव्ह काम असलेली हे आहे, त्याच्यामुळे लोकांना खरं तर कोविडच्या ह्याच्यामध्ये कळलं असणार आता की आपली माणसं कुठली, आपली माणसं किंवा भलेही लांब असले तरी पण किमान बोलून तरी आपण एकमेकांशी आपलं दुःख आपलं सुख काय जे असेल ते आपण शेअर करू शकतो. तर हे जे कोविड नंतर आलेली जी अशी ह्या पद्धतीची सिरियल आहे, त्याच्यामुळे लोक खूप ॲप्रिशिएट करतील, कारण लोकांना आता तो ताण आता तो तणाव नको आहे. आणि मला वाटतं सगळे खूप कास्टिंग बघून खूप खुश आहेत की खूप वेगळे चेहरे एकत्र आले आहेत. सो हा एक खूप मोठा प्लस पॉईंट, म्हणजे प्रत्येकाची रिॲक्शन इज अरे वा तुम्ही सगळे आहात. सो आम्ही पण खूप आतुर आहोत आमची फॅमिली तुमच्या घरात आणण्यासाठी. पाहून ती उत्कंठा वाढलेली आहे, मालिकेचा विषय आणि ज्या पद्धतीचे कलाकार आहेत त्यामुळे ती उत्सुकता जास्त आहे. शरद सर, म्हणजे याच सेटवर आपण वेगळ्या मालिकेसाठी भेटलो होतो आणि पुन्हा एकदा एका वेगळ्या मालिकेच्या निमित्तानं काय वाटतंय, कशा पद्धतीनं तुम्हाला प्रतिक्रिया आहे? काय नाही, खूप छान आहे. आमच्या प्रोमोना पण खूप छान प्रतिक्रिया येते. या मालिकेचं वैशिष्ट्य असं आहे की इथे कोणीही खलनायक नाही, खलनायिका नाही, खूप नटून थटून आमच्या घरातल्या बायका दिसणार नाही. जसं आपल्या घरात साध्या असतात तशाच सगळ्या साध्या बायका आहेत आणि माणसं म्हणून खूप चांगली आहेत सगळे. इथे कोणीही कोणाची पाय खेचणारं, कोणी एखादी स्त्री कुठल्या तरी सरबतात विष घालवणारी आणि इथला एखाद्या पुरुषाचं बाहेर कुठल्या तरी बाईबरोबर लफडं आहे असलं काहीही नाही याच्यात. साधी सरळ सिम्पल प्राजक्ताच्या झाडाची फुलं कसं सडा पडतो आणि छान टिपके तयार होतात, तशी साधी चांगली माणसं आहेत. चांगल्या माणसांचं एक चांगलं कुटुंब आहे. मी सतत नाट्यमय काहीतरी घडलं पाहिजे, मालिकेमध्ये ड्रामा चाहिए यार. वा मग प्रत्येक एपिसोडच्या शेवटी काहीतरी धडान धुडून धडान असं काहीतरी भीषण म्युझिक आणि असलं काय काय होतं की नाही? असलं काहीही नाही याच्यात, कळलं? एक साधं छान शुद्ध शाकाहारी जेवणाचं ताट कसं असतं, वरणभात खायला पण खूप मजा येते की नाही? वरण भात, वर लिंबू पिळले, तुपाची धार आहे, है ना, एक छान बटाट्याची भाजी आहे, वरण आहे, आमटी आहे, कोशिंबीर आहे, भरीत आहे, लिंबू पण आहे, छोटीशी चटणी पण आहे. नको बोलूच ना, हे कसं आहे, ह्याच्यात कोणी खलनायक नाही. हां, जितकं श्रीखंड आवडतं तितकंच त्या लिंबू पिळल्यानंतर एवढ्याचशा लिंबाची सुद्धा महत्त्व तेवढंच आहे, चटणीचंही मध्येच मजा येते की नाही? तशी सगळी पात्र आहेत. हां, तर त्यामुळं हे असं इतकं छान सुंदर साधं सरळ सोपं कुटुंब आहे, जे प्रत्येक कुटुंबाला मालिका बघताना प्रत्येकाला आपल्या घरातली काही प्रतिबिंब ह्या मालिकेमध्ये आमच्या रूपाने दिसतील. प्रेक्षकांमध्येही अनेक जण
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारी असतील किंवा त्यांच्या काही आठवणी असतील तर ते रिलेट करू शकतील छान पद्धतीने. जातकुळीचे कलावंत एकत्र आहेत हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता सारिका आहे, तिची एक अभिनयाची वेगळी आहे, ही भरपूर कॉमेडी करून आलेली आहे. मंगेश कदम नी पहिली मालिका करतो तो, त्याला मालिका ह्या ह्याच्यातच ॲडजस्ट व्हायला वेळ लागतोय. तो सतत नाटकात काम करणार आहे, तर आणि नाटकात फक्त विनोदी 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 असं त्यांनी काम केलेलं आहे. लीना भागवतची एक वेगळी स्टाईल आहे, राजन दामाणे आहे आणि अशी बरीच लोकं आहेत. आणि आमच्या बरोबरीने खूप तरुण माणसं पण आहेत या मालिकेमध्ये. आणि प्रत्येकाचं जातकुळी वेगळी आहे. म्हणजे म्हणतो ना आपण, वेगवेगळ्या घराण्याचे गायक कसे एकत्र आल्यावर एक वेगळी मैफिल राहते. म्हणजे पूर्वी बघ की कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, आणि मग ते एक वेगळंच एक मसाला ऐकायला मिळायचा सगळा. तसं तुम्हाला कुठेतरी या मालिकेमध्ये बघायला मिळेल, तो आनंद मिळेल, नक्कीच मिळेल. शेवटचा प्रश्न असा की तुम्हा तिघांपैकी एकत्र कुटुंब पद्धतीचा म्हणजे अनुभव कोणाला आहे? मला मी जवळजवळ 20-22 माणसांच्या कुटुंबामध्ये माझं अख्खं लहानपण गेलेलं आहे, बालपण. त्यामुळे मला त्याचे सगळे फायदे काय असतात ते माहिती आहे. मला आजही खूप वाटतं की एकत्र राहावं, पण एकत्र राहायला मुळात मी एकुलता एक असल्यामुळं प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यात मला भाऊ बहीण नसल्यामुळं खूप माणसं मला हवी आहेत पण ती नाहीच आहेत. आणि दोन मुलांवर थांबावं अशा मताचं असल्यामुळं मी माझी मुलं पण वाढवली नाही, त्यामुळं तिथेही थांबलं गाडी. त्याच्यामुळं जे मला हवं आवडतं ना असं खूप 15-20 माणसांचं कुटुंब, ते कुठून आणू मी? मग मला आता ते सगळं त्या ज्या मालिकेच्या निमित्ताने तुम्ही अनुभवत असाल, सगळ्या आमच्या ज्या काही बायका आहेत आणि जे आमचे सगळे तरुण मंडळी आहेत आणि राजन दामाणेंसारखे ते धमाल माणसं आहेत सगळे. पण पाहायला मजा येणार, कारण तुम्ही सगळी कलाकार मंडळी एकाच मालिकेत बघायला मिळेल. हो या या या, तुमचं दोनदा नाव घेतलं आणि ते आता शॉर्टमध्ये होते. सरांचीही मी बोलले मगाशी मुलाखत करताना, पण आज म्हणजे यांच्यासोबत बोलताय, पण यांच्यासोबत काम करणं ही हीच आमची खासियत आहे. आम्ही एकट्याला पाडू देत नाही, लगेच खेचूनच घेऊ. कोणी एकटं नाहीये इथे. असेल इंटरव्ह्यू तरी आम्हाला ते सतत फ्रेम मध्ये सगळे पाहिजे. पण खूप छान वाटलं या कानिटकर परिवाराला भेटून, आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही ते खूप आवडेल. सो त्याची उत्कंठा आहे की कशा पद्धतीने असणार आहे मालिका. खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी तुम्हा सगळ्यांना. रात्री 10 वाजता सगळी जेवणं खाणं झालेली असतील तुमची. आम्ही मुद्दाम वेळ का ती ठेवलेली आहे, कारण म्हणजे 9-9:30 पर्यंत सगळ्यातले घरातले सगळे पुरुष वर्ग आलेला असतो, फ्रेश होऊन जेवण खाण झालं की 10 ते 10:30 म्हणजे काय की जेवल्यानंतर स्वीट डिश म्हणून तुम्हाला ठिपक्यांची रांगोळी बघा. आणि मग जगात काय चाललंय ते बातम्या बघा आणि काय ते रियालिटी शो बघा, बाकी सगळं नंतर बघा. ते आहे ठिपक्या ठिपक्यांचं आईस्क्रीम खायला मिळणार. तोंडात पाणी आलंय कारण बऱ्याच पदार्थांची तुम्ही नावं घेतली. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी, आणि शुभेच्छा. थँक्यू सो मच. Thank you.